सलाम दा प्लीज जरा मागे सर का सर के मागे सर मागे सर का ड्रग्स माफिया ललित पाटील याने ससून मधून धूम ठोकल्यानंतर अखेर आता तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. ड्रग माफिया ललित पाटील गेल्या काही दिवसांपासून फरार होता, त्यानंतर त्याला पुणे मुंबई पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता अखेर मंगळवारी जे आहे ते पुण्यातील गुन्हे शाखेची जी टीम आहे ती ललित पाटील, रोहित चौधरी तसंच जो शिवाजी शिंदे आहे त्या या तिघांना जे आहे ते आता पुण्यातील गुन्हे शाखेमध्ये जे आहे ते आता दाखल करण्यात आलेलं आहे. पुणे पोलिसांना आता अखेर ललितचा ताबा जो आहे तो मिळालेला आहे. पुणे पोलिसांनी अंधेरीच्या न्यायालयाकडे जो आहे तो प्रोड्यूस वॉरंट दाखल केला होता आणि त्यानंतर आता अखेर ललित पाटील याला पुण्यात घेऊन आलेले आहेत. मंगळवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके जी आहेत ती त्याला आणण्याकरता मुंबईला गेली होती आणि दुपारी त्याचा ताबा जो आहे तो पुणे पोलिसांना मिळालेला आहे. अखेर त्यानंतर आता ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. खरं तर अनेक दिवसांपासून जे आहे ते ललित पाटील फरार झाल्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात केव्हा येईल असं जे आहे ते सर्वांना प्रश्न पडला होता. त्यानंतर आता अखेर ताब्यात घेतलेला आहे. मात्र आता यानंतर आता ललित पाटील याची चौकशी झाल्यानंतर आणखी या प्रकरणामध्ये कोणाकोणाची नावं समोर येत आहेत हे पाहणं आता यापुढे महत्वाचं ठरणार आहे. पुण्याहून मोनायनपुरे सिविक न्यूज.